नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। काल दिवसा येथे शंकरपटासाठी मी गेलो होतो आणि तिथे त्या गर्दीमध्ये मी शंकरपट पाहत असताना पाठीमागून 5-6 दगड आले, पण एक दगड माझ्या इथे पाठीला म्हणजे मानेच्या खाली लागला आणि तो लागल्यानंतर म्हणजे अतिशय तीव्र वेगाने आलेला दगड होता। बाकीचे दगड कार्यकर्त्यांनी हाताने वाचवले, म्हणजे मला खाली बसवलं, पण एक जाणीवपूर्वक असा प्रयत्न होता, कारण तो दगड जर मानेला लागला असता किंवा डोक्याला लागला असता तर निश्चितपणे गंभीर प्रसंग निर्माण झाला असता, पण ईश्वराची कृपा आणि तो खालीच बसला, खांद्याला लागला, तिथे सूज आली, परंतु त्यामधून मी वाचलो। पण असा भ्याड हल्ला, भ्याड दगडफेक करणं हे अतिशय वाईट आहे, भ्याडपणाचं आहे। जो कोणी असेल त्यांनी समोर यावं आणि समोर आलं तर मग आम्हालाही पाहता येईल कसं करायचं होतं। पण त्या तिवशामध्ये गेलं आणि तिवशामध्ये काही बोललं तर याचा अर्थ अशा पद्धतीनं जर कोणी भ्याड हल्ला करत असेल तर ते काही समर्थनीय नाही असं मला वाटतं। पण आता कोण होता तो एवढ्या गर्दीमध्ये? त्या ड्रोन फक्त सुरू होते तिथे आणि सांज वेळ होती 5-5:30 साधारणतः, तर त्यामध्ये त्या ड्रोन मध्ये चित्रीकरणामध्ये जर आलेलं असेल तर निश्चितपणे माहित पडेल, निश्चितपणे तक्रार दिली, पोलीस स्टेशनला तक्रार दिली, काल मेडिकल सुद्धा त्यांनी केलं आणि त्याचा तपास सुद्धा पोलीस अतिशय सक्षमपणे करतात आहे। आणि मला असं वाटतं की ड्रोन मध्ये जर आलं असेल चित्रीकरणामध्ये, कारण ड्रोन वरून फिरत होते, तर त्यामध्ये जर आलं असेल तर निश्चितपणे तो सापडेल। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।